नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड सर, अनअकॅडमी टॉप एज्युकेटर महाराष्ट्र भरती एग्जाम। विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड MPSC यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्यानंतर बेल आयकॉन दाबून त्यांना फॉलो करा। तर विद्यार्थी मित्रांनो, मला काय सांगायचं बारकाईने लक्ष द्या। हा जो प्रोग्राम आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, याचं नाव आहे प्रश्न एक संकल्पना अनेक। मी आज बघतो की तमाम जो महाराष्ट्रातला विद्यार्थी तयारी करतो तो तयारी करत असताना मराठी व्याकरणामध्ये त्याचा खरोखर मार्क कुठं कटतो, आणि जो तो पुस्तक वाचतो तो पुस्तकामध्ये तो जो वाचतो ते वाचल्यानंतर तो पुस्तक त्याला कसं गंडवितो। बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, काय होतो माहित आहे का, जे माझे पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक लिपिक आरोग्य सेवक अथवा MPSCचा विद्यार्थी असेल तर तो काय करतो माहित आहे का, जेव्हा त्याला काही प्रश्न असे असतात की त्याची कन्सेप्ट बेसिक संकल्पना माहीत नसते, आणि जोपर्यंत बेसिक संकल्पना कळत नाही तोपर्यंत बाळांनो त्याचं उत्तर तुम्हाला भेटत नाही। मला काय म्हणायचं आहे, हा जो युग आहे, हा जो काही जी सध्याची जी स्पर्धा परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो चालतो बेटा कशावर, संकल्पनेवर। ज्याला कन्सेप्ट माहित आहे त्याला मार्क कळालं, म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न देईल। बरोबर आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला 60 सेकंदाचा वेळ देईल। चला, मी तुम्हाला 60 सेकंदाचा वेळ दिला, 60 सेकंद दिलं याचं उत्तर तुम्ही काढा। 60 सेकंद दिलं, चलो आयोग कमी वेळ देतो तुम्हाला, मी 50 सेकंद दिलं बेटा, तुम्ही उत्तर काढा आणि नंतर बघा की खरी गमत त्याच्यावर काय आहे। हा तुम्हाला मी दिलेला वेळ, चलो युअर टाइम स्टार्ट नाउ। व्हेरी गुड, व्हेरी गुड। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर काढलात बेटा। ओके, याचं उत्तर तुम्ही काढल्यानंतर आता जी मी उत्तर सांगतो ते बारकाईने लक्ष द्या, जे मी उत्तर सांगतो ते बारकाईने लक्ष द्या। याचं जो खरं उत्तर आहे बेटा तो आहे 4 नंबर। आता बारकाईने बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे 4 नंबर। आता काही लोकांना काय वाटतं माहित आहे का, जो तमाम अभ्यास करणारा माझा स्पर्धा परीक्षेचा भोळा भापडा विद्यार्थी आहे, काही बेसिक पुस्तकाच्या याच्यामध्ये तो येऊन फसून जातो। तुमची एक संकल्पना अशी आहे की जर वाक्यात जर तर असेल, जर वाक्यात जर तर किंवा जरी तरी असेल, जरी तरी असेल तर आम्ही त्याला संकेतार्थ लिहिणार। मग तुम्ही लोक काय केले माहित आहे का, इथं तुम्हाला काय दिसलं बाळांनो, तुम्ही लोक काय केलात, संकल्पना समजून घ्या। एक प्रश्न तुम्हाला असा मार्क मिळवून देईल बेटा जे की तुम्ही एका मार्कने महाराष्ट्रामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा एक मार्काने पावल असणार। इथं तुम्हाला तर आहे, बरोबर आहे, इथं तुम्हाला दुसऱ्या वाक्य जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये जर तरी आहे, मग तुम्हाला काय वाटणार, या दोन वाक्यात जरी तरी वापरलं, बाकी दोन वाक्यात इथं म्हणजे वापरलं, इथं की वापरलं, बरोबर आहे, इथं म्हणजे वापरलं, इथे म्हणजे वापरलं, म्हणजे तुम्ही लोक काय करणार, याचं उत्तर काढणार बेटा अ व क। इथं तुम्हाला ऑप्शन दिसणार पण ही संकल्पना तशी नाही बाळांनो। जर तर असणारा जगातला कोणताही वाक्य हा संकेतार्थच असतो, याला काहीही चॅलेंज नाही। काय, जर तर असणारा जगातला कोणताही वाक्य संकेतार्थच असतो, पण विद्यार्थी मित्रांनो संकेतार्थ होण्यासाठी जर तरच पाहिजे हे मात्र चुकीचं आहे, आणि हेच तुम्हाला मला सांगायचं आहे। बरोबर आहे बाळांनो, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आता थोडस बारकाईने लक्ष द्या मी काय सांगतो। ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तर असणारा जगातला कोणताही वाक्य संकेतार्थच असतो, परंतु विद्यार्थी मित्रांनो संकेतार्थ होण्यासाठी जर तरच पाहिजे हे मात्र 100% चुकीचं आहे। बरोबर आहे बाळांनो, एक गोष्ट आठवण ठेवा की जर एखाद्या वाक्यात काही अट असेल, बघा रे बेटा हे महत्वाचं पॉइंट आहे, जर वाक्यात अट असेल, अट अटचाच अर्थ होतो बेटा संकेत, आणि संकेतचाच अर्थ होतो अट। विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला एखादी अट दाखवली असेल, कंडिशन दाखवली असेल, आणि त्याच्यामध्ये जर तर नसेल तरी तो वाक्य संकेतार्थीच असतो, हे विद्यार्थ्याला माहीत नाही म्हणून एक मार्क कटतं। आता तुम्ही मला सांगा बाळांनो, जर तू लवकर घरी आलास तर आपण बागेत जाऊ। अरे विद्यार्थी मित्रांनो, बागेत जाण्यासाठी
अट कशाची आहे? तू लवकर घरी येण्याची, म्हणजे इथं असं झालं माझ्या बंधूंनो भगिनींनो, इथं जर तर आलं म्हणून हा संकेतार्थी झाला नाही। हा संकेतार्थी का झाला? कारण की या वाक्यामध्ये काहीतरी अट आहे, या वाक्यामध्ये काहीतरी कंडिशन आहे। मग बाळांनो, जिथं जिथं वाक्यात अट दाखवतं, जिथं जिथं वाक्यात काहीतरी कंडिशन दाखवतं, त्या वाक्यात जर असो किंवा नसो तो वाक्य संकेतार्थी असतो। पण आपल्याला लहानपणापासून एक सवय पडली की आम्हाला जर तर दिसलं तरच आम्ही संकेतार्थ लिहितो। आता खालचं वाक्य बघा। एक आई एका लेकराला म्हणते, एक आई एका लेकराला म्हणते, तू नोकरीला लागलास म्हणजे माझी काळजी दूर होईल। अरे बाळांनो, जर हा वाक्य असा आला, जर तू नोकरीला लागलास तर माझी काळजी दूर होईल, काय राहिलं या वाक्यामध्ये? काय राहिलं या वाक्यामध्ये? पण त्याच वाक्यात काय म्हणते? तू नोकरीला लागलास म्हणजे माझी काळजी दूर होईल। अरे आईची काळजी दूर होण्यासाठी अट कशाची आहे? नोकरी लागण्याची। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यात म्हणजे आहे, त्याच्यात की आहे कि काय आहे घेणं देणं नाही, त्या वाक्यात अट आहे, म्हणून तो वाक्य संकेतार्थी आहे। हे शिका रे माझ्या भावांनो, हे शिका। हे ज्या दिवशी कळालं ना बेटा, त्या दिवशी तुमचा तो मार्क भेटला जो उभ्या महाराष्ट्रात कोणाला भेटत नाही। मग एका मार्काने आपण पुढे असणार, म्हणून हे तुमचा संकेतार्थी, हे बी संकेतार्थी। खालच्या वाक्यात येऊ आपण बेटा। जरी तू तिला समजावलीस तरी ती ऐकणार नाही। अरे तिला ऐक, समजवण्यासाठी अट कशाची आहे? म्हणजे ती ऐकण्यासाठी अट कशाची आहे? समजून सांगण्याची। जरी तरी वापरलं, विषय संपला, हा तुमचा संकेतार्थी होय। पण विद्यार्थी मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास वाचला म्हणजे शिवाजी राजे यांचे महत्व कळेल। मराठ्यांचा इतिहास वाचला म्हणजे शिवाजी राजे यांचे महत्व कळेल। माझा भोळा भाबडा विद्यार्थी काय करणार? छेछे, मी याला संकेतार्थ लिहूणारच नाही। का? कारण त्याला जर तर दिसत नाही। अरे वेड्या, तुला कोण म्हणलं रे जर तरच पाहिजे म्हणून? अरे बाळा, जर तर काही घेणं देणं नाही रे बेटा। त्याच्यात जर तर असो किंवा नसो, जर तरचा याचा काही संबंध नाही पोरो हो। ते पुस्तकवाले लिहितात की तुम्हाला लवकर कळावं म्हणून, माझं वाक्य नीट ऐक रे भावी अधिकाऱ्या, अधिकाऱ्या माझं नीट वाक्य ऐक। मी काय म्हणायलो? ज्या वाक्यात काय असते? संकेत असते। म्हणजे ज्या वाक्यात काय असते? अट असते। अट अट असते, अट। मग त्या वाक्यात काही वापरू द्या बेटा, तो वाक्य संकेतार्थी असतो, हे कंडिशन असते। मराठ्यांचा इतिहास वाचला म्हणजे शिवाजी राजे यांचे महत्व कळेल। अरे माझ्या भोळ्या भाबड्यांनो, जर तुम्हाला त्यांनी काय म्हणलं, जर मराठ्यांचा इतिहास वाचला म्हणजे शिवाजी राजे यांचे महत्व कळेल, अरे शिवाजी राजे यांचे महत्व कळण्यासाठी अट कशाची आहे? मराठ्यांचा इतिहास वाचणे। मग तुम्ही मला सांगा बाळांनो, जर या वाक्यात त्यांनी असं लिहिलं, अरे जर मराठ्यांचा इतिहास वाचला तर शिवाजी राजांचे महत्व कळेल, या उभ्या महाराष्ट्रात कोण शंभर लेकरू चुकल रे? कोण शंभर लेकरू चुकल? कोणी चुकत नाही। म्हणून पॅटर्न बदलला नाही बेटा, पॅटर्न तोच आहे। फक्त प्रश्न संकल्पनेतून येतो। याला म्हणतात MPSC, याला म्हणतात कंबाईन, याला म्हणतात काय टॅक्स, याला म्हणतात जिल्हा भरती। अशी जर संकल्पना माहीत असेल तर तुम्हाला मार्क मिळते बाळांनो, अन्यथा मिळत नाही। आणि एकदा माझं वाक्य नीट ऐका विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या वाक्यात काहीतरी अट दाखवली जाते, अट दाखवली जाते, त्या वाक्यामध्ये जर असो किंवा नसो, जर काही अट असेल, बिनधास त्याला संकेतार्थी लिहून टाका। जर तरची वाट बघू नका। गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, ते काळ होता बेटा जर तर यायचा। आताचा काळ जर तरचा नाही माझ्या भावांनो, आताचा काळ आहे कन्सेप्टचा। जर मी तुमच्या समोर अशी रोज रोज एक एक प्रश्न घेऊन टाकेल, माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि असे रोज संकल्पनेचे प्रश्न बघा। प्रश्न एक, संकल्पना अनेक। प्रश्न एक, संकल्पना अनेक। आणि जर एकदम कट्टुकट खोलात मराठी शिकवायची असेल आणि शिकून घ्यायची असेल, एकही मार्क कटाव नये असं वाटत असेल, तर अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मशी जुडा बाळांनो। आणि अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मशी जुडा आणि तिथं तुम्ही माझ्यासोबत एकदम कट्टुकट मराठी शिका। रोज घेऊन येईल तुमच्यासाठी असेच प्रश्न। आणि विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा तुमचा पहिला प्रश्न, इथं आपण थांबूया। धन्यवाद। दुसरा प्रश्न बघण्यासाठी रेडी राहा।